शिवाजी कर्डीला सोडलं दुसरं कोणाचं प्रेशर असणार आहे काय? त्यांच्या काय दबाव असतील, त्यांचे काही असतील काही व्यावहारिक काही हितसंबंध असतील, अशा कारणातून काही लोक गेलेले आहेत. रावरी विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील काही गावं येतात, त्या गावातील काही तनपुरे समर्थक आहेत, त्यांची सध्या भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे, याचा तुम्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसेल का? नाही, जे काही एक दोन जण गेलेले आहेत, काही आले देखील आहेत माझ्याकडे. आत्ता काल परवा शेंडी गावातल्या बऱ्याचशा लोकांचे माझ्याकडे प्रवेश झाले. मुळात नगर तालुक्यात माझं काही निवडणुकीच्या अगोदर काहीच अस्तित्व नव्हतं, म्हणजे खूप अक्षरशः हाताच्या बोटावरती मोजण्याइतकीच कार्यकर्ते माझ्याकडे होते. त्याच्यामध्ये खूप आता प्लस झालेलं आहे, अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंतही माझं काम त्या ठिकाणी गेलेलं आहे. काही एक दोन जणं आत्ता गेलेली आहेत, मी काय नाव घेणार नाही, पण त्यांनी मला येऊन भेटून सांगितलं की त्यांच्या काय प्रेशर टॅक्टिक्स असतील, काय काहीतरी प्रेशर टाकलं गेलं, त्यामुळे नाईलाजास्तव जी गेली ती अशी खूप चांगल्या प्रेमानं जायचं म्हणून गेली अशी नाही आहेत. कोणाचं प्रेशर होतं म्हणून गेली इथं कोण असणार नगर तालुक्यात? शिवाजी कर्डीला सोडलं दुसरं कोणाचं प्रेशर असणार आहे काय? त्यांच्या काय दबाव असतील, त्यांचे काही असतील काही व्यावहारिक काही हितसंबंध असतील, अशा कारणातनं काही लोक गेलेली आहेत आणि ती खूप मनापासून गेलेली नाही आहेत ती. त्यामुळे उद्या हे सरकार काय खूप दिवसाचं नाही आहे, त्यामुळे परत इनकमिंग कधी कुठे येऊ शकतं काय विषय काय? म्हणजे परत येऊ शकतात जे कार्यकर्ते गेलेले आहेत? 100% येऊ शकतात. नुकताच आत्ता दिवाळी फराळाच्या कार्यक्रमामध्ये विखे पाटील आणि संग्राम जगताप कर्डीले साहेबांच्या घरी होती, त्यानंतर अनेक भाजप अनेक कार्यकर्त्यांचा किंवा तुमच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. ही कर्डीले साहेबांची 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती सुरू आहे का, आणि ह्या रणनीतीला तुम्ही कसं सामोरं जाणार? नाही, बरेच नाही काय प्रवेश झाले, काही एक दोन प्रवेश जे त्यांचेच कार्यकर्ते माझ्याकडे आले होते, सत्ता असल्यामुळे असेल किंवा कशा कारणामुळे आले होते. राहुरी तालुक्यात 2 प्रवेश झालेले आहेत त्यांच्याकडे एवढ्यात, पण ते मुळात पहिले आमच्याकडे नव्हतेच, ते दोघंही जणं ते त्यांच्याकडचेच होते. सत्ता आल्यावर ते आमच्याकडे आले, आता परत सत्ता आली की परत त्यांच्याकडे गेले, उद्या आमच्याकडे आले की परत आमच्याकडे येतील. त्यामुळे असं काय खूप काय असं, बरं जे गेलेत ना त्यांच्या मागं कोणी दुसरं कार्यकर्ता गेलेलं नाही, राहुरीतले मी सांगतो आहे. त्यामुळं असं काय खूप त्याला काय 2024 मला नाही वाटत काय तितकं गांभीर्याने घेण्यासारखं आहे विषय काय.